गुजरात मधील एका ट्रक चालकाचं गाडीवरून नियंत्रण सुटले, त्यामुळे या अपघातात 10 मजुरांचा मृत्यू झाला। मृतांमध्ये 2 लहान मुलांचाही समावेश आहे। मिळालेल्या माहितीनुसार गुजरात मधील अमरेली जिल्ह्यात एका रस्त्याच्या बाजूला एका झोपडीत काही मजूर राहत होते। ट्रक चालकाला झोप आली आणि त्याचं गाडीवरून नियंत्रण सुटलं आणि झोपडीमध्ये ट्रक घुसला। या अपघातात 8 जणांचा जागीच मृत्यू झाला असून इतर 2 जण हे गंभीर जखमी झाले होते। त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला। मृतांमध्ये 8 आणि 13 वर्षाच्या 2 लहान मुलांचाही समावेश आहे। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि ट्रक चालकाला अटक करून ट्रक ताब्यात घेतला। ट्रक चालक दारू पिऊन तर गाडी चालवत नव्हताना याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत। गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं, तसेच मृतांच्या नातेवाईकांना 4 लाख रुपयांची मदत जाहीर केली असून या अपघाताच्या चौकशीचे आदेश देऊन त्याचा अहवाल सादर करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री रुपानी यांनी दिला आहे।